आपल्या सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत आहे मागील व्हिडिओमध्ये आपण समांतरभुज चौकोन आणि त्यांच्या वैशिष्ट्यांबद्दल जाणून घेतले आज या व्हिडिओमध्ये आपण काही विशिष्ट समांतरभुज चौकोनांचा अभ्यास करणार आहोत वर्गात शिक्षकांनी मुलांना ही आकृती ओळखायला सांगितली काय तुम्ही सांगू शकता का की ही कोणती आकृती आहे विचार करा शाब्बास कारण यामध्ये समोरील बाजू समांतर व समान मापाच्या मापा आहेत आणि समोरील कोण देखील समान मापाचे आहेत त्यामुळे दाखवलेली आकृती एक समांतरभुज चौकोन आहे रमेश राजू आणि मीना आता तुम्ही सुद्धा एक एक समांतरभुज चौकोन काढा रमेश राजू आणि मीना या आकृती काढतात आता तुम्ही सांगू शकता का की तुम्ही आपापल्या आकृत्या कशा काढल्या आहेत रमेश पहिल्यांदा तू सांग सर मला माहित आहे की समांतर भुज चौकोनामध्ये समोरील बाजू समांतर आणि समान मापाच्या असतात त्यामुळे मी समान मापाच्या या चार बाजूंच्या मदतीने हा समांतर भुज चौकोन काढला आहे ज्याचे समोरील कोण देखील समान आहेत खूप छान रमेश या समांतरभुज चौकोनाच्या बाजू समान मापाच्या आहेत त्यामुळे आपण याला एक विशिष्ट समांतरभुज चौकोन म्हणू शकतो तुम्हा सर्वांना याचे नाव माहिती आहे का हा एक समभुज चौकोन आहे या मी तुम्हा सर्वांना समभुज चौकोनाशी संबंधित एक महत्वाची गोष्ट सांगतो जर आपण विशिष्ट प्रकारची पतंगाकृती काढली ज्याच्या चारही बाजू समान मापाच्या आहेत तर तुम्ही पाहू शकता की आपल्याला काही अशा प्रकारची आकृती मिळते आता जर आपण या आकृतीला त्याच्या दोन्ही कर्णाच्या अनुषंगाने विभागले तर आपल्याला समजते की विभाजन केल्यावर तयार झालेले त्रिकोण परस्पर एकरूप आहेत ज्यावरून आपण असा निष्कर्ष काढू शकतो की या आकृतीमध्ये समोरील कोण समान आहेत तसेच आपण या समभुज चौकोनाला क्रमशः याच्या बाजू एम एन व ओ पी आणि बाजू एन ओ आणि एम पीच्या मध्यबिंदू जोडणाऱ्या रेषांच्या अनुषंगाने विभाजन केले तर आपण पाहू शकतो बाजू एन ओ व एम पी आणि बाजू एम एन व ओ पी समांतर आहेत म्हणजेच या आकाराच्या विरुद्ध बाजू समांतर आणि समान मापाच्या आहेत आणि आपण नुकतेच पाहिले आहे की समोरील कोणही मापाचे आहेत जे या आकृतीला एक समभुज चौकोन बनवतात परंतु ही आकृती आपण पतंगाच्या मदतीने बनवली आहे तर आता तुम्ही या समभुज चौकोनाबद्दल काय विचार करता सर आपण म्हणू शकतो की समभूत चौकोन एक अशी आकृती आहे ज्यामध्ये समांतरभूत चौकोन आणि पतंग दोन्हीची वैशिष्ट्ये आहेत जर आपण याच्या कर्णांवर चर्चा केली तर मिळते की याचे कर्ण समान मापाचे नाहीत परंतु एकमेकांना काटकोनात दुभागतात एकदम बरोबर तर या आता या दोनही आकृत्यांच्या मदतीने समभुज चौकोनाची वैशिष्ट्ये लिहूयात जी काही या प्रकारे आहेत ये राजू आता तू काढलेल्या आकृतीवर चर्चा करू सांग ही आकृती तू कशी काढलीस मी समांतरभुज चौकोनाची सर्व वैशिष्ट्ये लक्षात ठेवून ही आकृती काढली आहे परंतु या आकृतीमध्ये मी सर्व कोण काटकोन काढले आहेत हा एक समांतरभुज चौकोन आहे का हो राजू हा एक समांतरभुज चौकोन आहे परंतु याचे सर्व कोण काटकोन असल्याने हा विशेष होतो आणि या विशिष्ट समांतरभुज चौकोनाला आपण आयत म्हणतो जर आपण या आयतामध्ये दाखवलेले त्रिकोण पी क्यू आर व आर क्यू वेगवेगळे एका दुसऱ्या कागदावर काढले आणि लक्ष दिले तर तुम्ही पाहू शकता की दोन्ही त्रिकोण एकरूप आहेत ज्याच्या मदतीने आपण म्हणू शकतो की आयताचे दोन्ही कर्ण समान मापाचे असतात तर आता तुम्ही आयताबद्दल काय सांगू शकता आपण म्हणू शकतो की आयत एक समांतरभूत चौकोन आहे ज्याचे सर्व कोण काटकोन आणि कर्ण समान मापाचे असतात आणि कर्ण एकमेकांना दुभागतात शाब्बास मीना चला आता आपण तू काढलेली आकृती पाहू सांग बरं तू ही कशी बनवली आहेस टीचर मी एक असा समांतर चौकोन काढला आहे ज्याच्या चारही बाजू समान मापाच्या आहेत आणि सर्व कोण काटकोन आहेत हा पण एक विशिष्ट प्रकारचा समांतरभुज चौकोन आहे का हो मीना आता समांतरभुज चौकोनाला आपण चौरस म्हणू शकतो आपण चौरसाला एक असा आयत म्हणू शकतो की ज्याच्या सर्व बाजू समान मापाच्या असतात कारण चौरसामध्ये समोरील बाजू समांतर आणि सर्व बाजू समान मापाच्या आहेत आणि समोरील कोण पण समान मापाचे असतात चौरसाचेही वैशिष्ट्य समभुज चौकोनाच्या वैशिष्ट्यांशी समान आहेत त्यामुळे आपण म्हणू शकतो की चौरस एक असा चौकोन आहे ज्यामध्ये समांतर समभुज चौकोन व आयत या सर्वांची वैशिष्ट्ये आहेत तर मुलांनो या आधारे तुम्ही मला चौरसाच्या वैशिष्ट्यांबद्दल सांगू शकता का सर चौरसामध्ये सर्व बाजू समान मापाच्या असतात समोरील बाजू समांतर असतात सर्व कोन काटकोन असतात आणि कारण की हा त्या एक समभूत चौकोन आहे त्यामुळे त्याचे कर्ण एकमेकांना काटकोनात दुभागतात राजू खूप छान आज या व्हिडिओमध्ये आपण समभूज चौकोन आयत चौरस आणि त्यांची वैशिष्ट्ये समजून घेतली पुढील व्हिडिओमध्ये आपण यावर आधारित उदाहरणे पाहणार आहोत